नमस्कार, सुदास किचन मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. ज्या परसबागेतील हे आंब्याचं झाड, दरवर्षी याला कैऱ्या भरपूर येतात. चला बनवूया याच कैऱ्यापासून थंडगार पण. दोन ताज्या कैऱ्या तोडून आणलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे, साल काढून घ्यायचा आहे. कैरीची साल काढून झालेली आहेत, आता कैरींचे फोडी करून घेऊया. मोठे मोठे फोडी करून घ्यायचे आहे, त्यामुळे दोन शिट्टी मध्येच कैऱ्या उकडून तयार होतात. कुकर घेतलेला आहे, आता फोडी उकडून घेऊया. तुम्ही अखंड कैऱ्याही उकडू शकता. मी मोठे मोठे फोडी केलेले आहेत, त्यामुळे दोन शिट्ट्यामध्येच लवकर उकडले जातात. ह्यामध्ये मी एक फुलपात्र भरून पाणी घालतीये. झाकण लावायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे. गॅस चालू करायचा आहे आणि मध्यम आचेवर ठेवून दोन शिट्ट्या हू द्यायच्या आहेत. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड करायला ठेवूया. झाकण काढून थंड करायला ठेवायचं आहे. कैरीच्या फोडी छान उकडलेल्या आहेत. हे आता थंड होऊपर्यंत कच्च्या कैरीचं झटपट पण बनवून घेऊया. कच्च्या कैरीचं पण बनवण्यासाठी दोन कैरी मी साल काढून घेतलेले आहेत. आता चिरून घेऊया. आता मात्र बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. कैरीच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, कपामध्ये घालून घेऊया. एक कप भरलेला आहे, मिक्सरच्या जार मध्ये घालून घेतलेला आहे. एक कप कैरीच्या फोडी, एक कप साखर घालायचा आहे. काळं मीठ अर्धा चमचा, साधं मीठ अर्धा चमचा, पुदिन्याची पानं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. बारीक होण्यासाठी मी दोन चमचे पाणी घालून घेते. छान पेस्ट झालेली आहे. यामध्ये कैरीचे फोडी आहेत, हे सुद्धा पण्यामध्ये खूप छान लागतं म्हणून मी ठेवलेली आहे. तुम्ही गाळून घेऊ शकता, नाहीतर अजून थोडंसं फिरवून घेऊ शकता मिक्सरला. कच्च्या कैरीचं पण दोन पद्धतीने आपण बनवणार आहोत, थंडगार पाण्यामधील एक आणि सोडामधील एक. बर्फ घालून घेऊया. कच्च्या कैरीचं पेस्ट घालून घेऊया. तुम्हाला जेवढे लागेल तसं तुम्ही दोन तीन चमचे घालू शकता. त्यामध्ये मी तीन चमचे घातलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. अर्धा तास झालं मी सब्जा भिजवून ठेवलेले होते, एक चमचा घालून घ्यायचा आहे.
साध्या पाण्यात सब्जा टाकायचा आहे, सोड्यामध्ये नाही टाकायचं। आता मी यामध्ये थंडगार पाणी घालून घेते। हलवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे पाहुणे आले, झटपट ही कैरीचं पण झटपट बनणारी आहे। आता सोडा घालून घेऊया। येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत। हे झटपट पण देऊन तुम्ही करा। कुकर आता थंड झालेला आहे। मिक्सरचा जार घेतलेला आहे। हा पल्प आता कपामध्ये घालून घ्यायचा आहे। हा पल्प एक कप झालेला आहे, मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचा आहे। एक कप गर आहे, त्यासाठी एक कप गुळ घेणार आहे। विळीने बारीक करून घेतलेला आहे गुळ। आता मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊया। पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ धुऊन अर्धी वाटी। पुदिना आताही घातलं तरी चालतं, नाहीतर तुम्ही फ्रेश पण बनवताना ग्लासमध्ये तुम्ही घालू शकता। अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पूड आहे, अर्धा चमचा काळा मीठ आहे, अर्धा चमचा साधं मीठ आहे। एक छोटी मिरची घेतलेली आहे, तुम्ही घाला अथवा न घाला पण ह्या मिरचीमुळे पण्याला खूप छान चव येते। छोटीशीच घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाहीतर खूप पण खूप तिखट होत। भाजलेले जिऱ्याची पूड आहे एक चमचा, इलायची पावडर एक चमचा आहे। मी साखर घालून बारीक केलेली आहे, त्यामुळे पांढरं दिसतं। तुम्ही नुसता इलायची पूड बारीक केलेली असेल तर अर्धा चमचा वापरू शकता। एक चमचा आहे। आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। ही पेस्ट 10 ते 15 दिवस टिकते। मध्ये तुम्ही ठेवू शकता, हवी तेव्हा तुम्ही वापरू शकता। ह्या पेस्ट पासून आपण आता पण बनवूया। दोन चमचे पेस्ट घालून घेऊया। आता थंडगार पाणी घालून घेऊया। यामध्ये तुम्ही सब्जीचे बियाही वापरू शकता। एका ग्लासला मी 2 चमचे पेस्ट घातलेली आहे, तुम्ही अजून एखादी चमचा वाढवू शकता। आता पुदिना घालून घेऊया वरती।
हे पण कच्च्या कैरीचं थंडगार पाण्यामधील आहे, हे सोडा घालून केलेलं आहे आणि हे आपलं उकडलेल्या कैरीच्या पल्पपासून बनवलेलं आहे। पण्याची रेसिपी कशी वाटली, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।